जय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी अभ्यास कसा करायचा, आपला बेस कसा पक्का करायचा याबद्दल मी आज व्हिडिओ बनवणार आहे। म्हणजे फिजिकल आणि रिटन एक्झाम यावर मी व्हिडिओ बनवणार आहे। पण हा जो आपला व्हिडिओ आहे तो रिटन एक्झामवर असणार आहे, आणि जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो आपला फिजिकलवर असणार आहे। तर मित्रांनो, नवीन जी आरनुसार माझ्या माहितीप्रमाणे तर आता लेखी घेणार आहे असं चाललेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग ग्राउंडची एक्झाम घेणार आहे। मग पहिल्यांदा लेखी म्हटल्यावर मला ना तुम्हाला दोन्हीकडे पण तुम्हाला ना इकडे पण वर्कआउट केलं पाहिजे, आणि लेखीसाठी पण तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। मुलं काय करतात, आता फिजिकल असतं त्यामुळे फिजिकल खूप करतात, भरपूर करतात, आउट ऑफ एवढे मार्क मिळवतात। पण ते जी आपली लेखी एक्झाम आहे त्यामध्ये कमी पडतात, अभ्यास व्यवस्थित करत नाही, त्यांना क्लास म्हणजे अभ्यास बेस काय असतो याबद्दल त्यांना काहीच माहीत नसतं, त्यामुळं ते फेल होतात। म्हणजे लेखीमुळे ते मागे राहतात, मेरिटमध्ये फेल होतात। आता प्रत्येक पोलीस कसा भरती होतो, तो कोणत्या पुस्तकांचा वापर करतो, म्हणजे पुस्तकं कोणती वापरतात, त्याची मी नाव पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, आणि तुम्ही नंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता। आता मी कसा अभ्यास केला माझ्या मित्राने, म्हणजे आमचा जो ग्रुप होता, आम्ही अभ्यास करून कसे भरती झालो आणि कोणते पुस्तकं वापरले, कशाप्रकारे आम्ही अभ्यास केला, त्याची पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या फायद्याकरता पूर्ण पहा। तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी बरेचसे नवीन मुलं येतात की 12वी झाल्यानंतर आम्हाला पोलीस भरती करायची। तर मित्रांनो, तुमच्यासाठी तुम्ही पोलीस भरतीमध्ये आर्मी भरतीमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही तुमचा बेस पक्का करण्यासाठी तुम्ही क्लास जॉईन करू शकता, नाहीतर एखाद्या अकॅडमीचा क्लास जॉईन करू शकता। त्याच्यानुसार काय होतं की तुमचा जो बेस आहे तुम्हाला कळतं की म्हणजे या पोलीस भरतीमध्ये काय येतं, नक्की काय येतं। त्यामुळं तुम्ही बेस पक्का करा, आणि त्याच्यानुसार तुमचा बेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता, तुम्ही वेळेचं नियोजन करू शकता की कोणत्या प्रकारे आज कोणता टॉपिक घ्यायचा, आज कोणता सब्जेक्ट घ्यायचा, त्यानुसार तुम्ही पूर्ण अभ्यास तुमच्या वेळेचं नियोजन करू शकता। मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अंक, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता हे चार सब्जेक्ट असतात, त्यानुसार जे मार्कांचं डिवायडेशन केलेलं असतं 25-25 मार्काचं, त्यानुसार पोलीस भरतीला एक्झामला त्याचे क्वेश्चन येत असतात। आणि प्रत्येक सब्जेक्टला 25-25 मिळून पूर्ण जे टोटल असते ते 100 मार्कांचे असते। डिवायडेशननुसार आपण प्रत्येक विषयाला कसा अभ्यासाला आपण वेळ दिला पाहिजे, वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे। मित्रांनो, तुमचा जर पोलीस भरतीचा जो बेस जो मी तुम्हाला सांगितलं तो जर तुमचा पक्का झाला असेल तर मित्रांनो तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता, एखाद्या लायब्ररी वगैरे जॉईन करू शकता, आणि त्यानुसार तुम्ही रोज एक सब्जेक्ट घ्यायचा। जर आज सोमवार आहे तर आज मराठी व्याकरण घ्यायचं पूर्ण मराठी व्याकरण झाल्याच्या नंतर, म्हणजे तुमचा बेस कम्प्लीट झाला, तुमचं मराठी व्याकरण 3-4 तासामध्ये वाचून आणि स्टडी करून पूर्ण होत असतं। आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर जो तुम्हाला नंतरचा जेवण वगैरे झाल्याच्या जो वेळ भेटतो, म्हणजे 2-3 वाजता तुम्ही गणित घेऊ शकता, गणिताचे 3 टॉपिक घेऊ शकता, 3 टॉपिक तुमचे 2-3 तासामध्ये कम्प्लीट होऊ शकतात। त्याच्यानंतर जे ना बुद्धिमत्तेचे 2-3 टॉपिक घेऊ शकता, त्याच्यानंतर 6-7 वाजता संध्याकाळचे, की जेणेकरून आपला दिवसभर 8-9 तासाचं जे शेड्यूल असतं तो आपला पूर्ण अभ्यास होतो। आणि जे 7-8 वाजता तेव्हा बुद्धिमत्ता घ्यायचं, त्याच्यानंतर एखादा क्वेश्चन पेपर सोडवायचा। मित्रांनो, आता रोज कोणता विषय घ्यायचा त्याचं डिवायडेशन मी सांगतो, म्हणजे आज सोमवारी तुम्हाला सांगितलं की आज मराठी व्याकरण घेतलं तर मंगळवारी विज्ञान घ्यायचं, त्याच्या दुसऱ्या इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, गणित, तर तुम्हाला सांगितलंच की दुपारनंतर गणित घ्यायचं। असं डिवायडेशन तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला कसं सोपं जाईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आणि जे जनरल नॉलेज असतं चालू घडामोडी, रोजचे अपडेट्स तुम्ही न्यूज पाहू शकता, रोज तुम्ही जे आपले न्यूजपेपर असायचे रोज ते वाचू शकता, आणि जे मेन पॉईंट वाचतात की पदाधिकारी वगैरे चेंज होतात ते रोजच्या रोज तुम्ही नोट करून ठेवत जायचं। ते अपडेटेड बुक्स असतात, ते रोजच्या जे मॅगझिन वगैरे असेल ते तुम्ही नोट करून ठेवत जा, रोजच्या रोज वाचत जा, रविवारचं वगैरे जेव्हा आपलं संडे असतो तेव्हा पूर्ण वेळ तुम्ही चालू घडामोडीला देत जा। तुमचं या प्रकारे शेड्यूल फिक्स झाल्याच्या नंतर तुमचा पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर मार्केटमध्ये प्रश्न विचार भेटतात खूप, 200 प्रश्नसंच, 300-400 या प्रकारे काय करायचं, मग तुमचा पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर संडेला नाही तर आपला जो दर रोजचं जे तुमचं शेड्यूल आहे रोज 2 क्वेश्चन पेपर सोडवायचे, म्हणजे समजतं की बाबा आपण किती पाण्यामध्ये, आपण आपला अभ्यास किती झाला याप्रमाणे रोज अभ्यास करायचा आहे। प्रश्नसंच सोडवल्याने काय होतं की तुम्हाला सांगितलं की आपण किती पाण्यामध्ये, आपल्याला अजून अभ्यासामध्ये किती वाढ केली पाहिजे, क्लास जॉईन केले पाहिजे का नाही, अजून काय काय गाईड केलं पाहिजे, आपण आपल्या वाचण्यामध्ये काय चुकते का, आपला अभ्यास चुकीचा आहे का, त्यामुळं प्रश्नसंच सोडवणं खूप गरजेचं आहे। कारण की आपल्याला समजतं की आपल्याला किती मार्क पडतात, आपण ग्राउंडचे पण किती मार्क ॲड केले पाहिजे, आणि आपले जे रिटर्नचे म्हणजे मार्क्स ॲड करून आपलं मेरिटमध्ये कसं येईल याचा विचार करायचा आहे आपल्याला। मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोज तुमचा एक सब्जेक्ट झाल्याच्या नंतर, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की सोमवारी तुम्ही मराठी व्याकरण घ्या, आणि मराठी व्याकरणाचा तुमचा जो बेस पक्का झालेलाच असल्यावर मग तुम्ही मराठी व्याकरण कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही दुपारनंतर गणित घेऊ शकता, आणि गणित घेतल्याच्यानंतर त्यामध्ये रोज तुम्हाला 3 टॉपिक घ्यायचे आहेत। म्हणजे कसं, जे तुम्ही जर आपले पंढरीनाथ राणे यांचं जर गणिताचं
बुक वापरत असाल तर तुम्ही पहिले 3 टॉपिक तुम्ही घेऊ शकता आणि ते 3 टॉपिक झाल्याच्या नंतर तुम्ही बुद्धिमत्ता तुम्ही बुद्धिमत्तेचं कोणतं बुक यूज करता ना तर मी माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अनिल अंकलगी जर तुम्ही बुक जर रेफर करत असाल तर तुम्ही त्याचे पहिले 3 टॉपिक तुम्ही घेऊ शकता आणि ते 3 टॉपिक झाल्याच्या नंतर तुम्ही एखादी क्वेश्चन सेट कारण की एक क्वेश्चन सेट सोडू शकता कारण की त्याच्यानंतर तुम्ही जे तुम्ही रोजचा जो तुमचा प्लॅन आहे जो तुमचा प्लॅन आहे त्यानुसार तुम्ही क्वेश्चन सेट सोडू शकता आणि त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स पडतात हे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, बऱ्याच मुलांचा गैरसमज होतो, कन्फ्युजन होतं की सामान्य ज्ञान जी केमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येतात. तर मित्रांनो, त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, पोलीस जी के, त्यामध्ये जे महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यामध्ये आपले राज्यघटना, परत आपले समाजसुधार, राज्यशास्त्र यांचा पण समावेश केलेला आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये हे संपूर्ण येतं. आणि मराठी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे हे दोन्ही पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता. बऱ्याच चॅनलवरती खूप प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने यांची व्हिडिओ आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. चालू घडामोडीसाठी तुम्ही सकाळ बुक म्हणजे मॅगझिन वेगवेगळ्या प्रकारच्यामध्ये मार्केटमध्ये येत असतात ते तुम्ही वापरू शकता. आणि वेगवेगळ्या प्रकारचे चालू घडामोडीचे पुस्तकं पण आहे, म्हणजे जेणेकरून असं की बळीराम हाबळे यांचं जे पुस्तक आहे चालू घडामोडीचं ते प्रत्येक वेळेस चेंज होत असतं, अपडेट होत असतं, ते पण तुम्ही यूज केलं तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि तुम्ही जे पुस्तक वाचणार आहे त्याच्यासाठी एक तुम्ही एक सेपरेट वही करा, कारण आणि त्याचे जे नोट्स आहे तुम्ही प्रत्येक टॉपिक वाईज जे चालू घडामोडीचे आहे त्या तुम्ही लिहून काढा आणि त्याचा तुम्ही स्टडी करत राहा.